भागात गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि तिथला आवाज लय भारी आहे. मला वाटतं असं वाटतं या जिल्ह्यातला आवाज जरा जास्तच भारी का, आपण इथं लोकप्रतिनिधी आहोत. आता पवार साहेब मागे पर्यंत लोक बसले, मागे एकदम शेवट पवार साहेब मागे पडो. इथं आपल्या सर्वांना, इथं आपल्या सर्वांना भेटण्यास, इथं आपल्या सर्वांना भेटायला आदरणीय पवार साहेब आलेले आहेत. तसंच थोरात साहेब आदित्य भाऊ असतील, तसंच होळकर घराण्यातले राजे भूषण सिंहजी राजे साहेब, त्याच्याच बरोबर इथं उपस्थित असं सुनील भाऊ शिंदे असतील, अंकुश भाऊ काकडे उपस्थित, सर्वच पदाधिकारी, सर्व पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पत्रकार, तसंच इथं उपस्थित असणारे सर्वच या जिल्ह्याचे स्वाभिमानी नागरिक बंधू आणि भगिनींनो, इंग्लिशमध्ये भाषण करू का मराठीत करू, आपली मातृभाषा कुठली आहे? काही लोकांना फक्त इंग्लिशच कळतं आणि आपल्या लंके भाऊला फक्त लोकांची भाषा कळते म्हणजे मराठी भाषा, त्यामुळे मराठीत भाषण इथं करूया. या स्थळाचं फार महत्व आहे. 1942 आसपास चले जाओ ब्रिटिश अशी चळवळ अख्ख्या महाराष्ट्रात सुरू झाली होती आणि आपल्या जिल्ह्यातली ती चळवळीची सुरुवात या चौकातून सुरू झाली आणि आता तुम्हा सगळ्यांना बघितल्यानंतर चले जाओ भाजप नक्कीच या जिल्ह्यातून होणार असा विश्वास या ठिकाणी आम्हा सगळ्यांना वाटतो. आणि जेव्हा इथं सभा घेतली जाती तेव्हा क्रांती होती म्हणजे होतीच, त्यामुळे या लोकसभेमध्ये क्रांती होणार का नाही होणार? निलेश भाऊंना आपल्याला खासदार बनवायचे का? अहो आपण तर सर्वजण त्यांना खासदार बनवण्यासाठी प्रयत्न करतच आहोत, पण या मतदारसंघामध्ये अजबच काय गोष्टी घडताय. काही पत्रकारांनी आत्ताच्या भाजपच्या खासदाराला प्रश्न केला, काय बाबा काय वातावरण आहे, लोक तर प्रतिसाद तुताडीला तिथं देत आहेत. इथले खासदार चिडले आणि शेवट त्यांनी काय सांगितलं, ज्याला तुतारीला मतदान करायचं त्यांनी करा. अहो खासदार साहेबांना मला खरं तर सांगायचंय, आम्ही तर 2 लाखाची लीड घेऊन चाललेलो आहोत, पण तुमचे जवळचे कार्यकर्ते असं म्हणत होते की आम्हाला लंकेबाऊंचा तिथं प्रचार करायचा आहे. आता तुम्हीच परवानगी दिली, त्यामुळे आता लंकेबाऊंची लीड या मतदारसंघामधून 3 लाखची नक्कीच असेल असा विश्वास ठेवतो. अहो इथं जर आपण बघितलं तर प्रचार फार वेगळाच चाललाय. काही दिवसांपूर्वी माझ्याबद्दल ते बोलले, मी फक्त सोशल मीडियावर फोटो टाकतो, त्यांना एवढंच सांगायचंय मला मी काहीतरी करतो म्हणून मला सोशल मीडियावर फोटो टाकता येतात, तुम्ही काहीच करत नाही त्यांना फोटो कसे टाकणार? आणि मला वाटतं तिथं मी जातो, मी माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा केस कापण्यासाठी जात असतो, यांच्या पोटामध्ये काय दुखतंय मला माहित नाही, कदाचित त्यांना इंग्लिश जमतं, ते भारतामध्ये केस कापत नसावेत. अहो खासदार साहेब तुम्हाला मला विनंती करायची आहे की माझ्या समोर नाही तर लोकांसमोर इथं तुम्ही हे वक्तव्य केलं, पण हेच वक्तव्य जर तुम्ही मोदी साहेबांसमोर केलं असतं गेल्या सभेमध्ये पोलिसांनी तुम्हाला ढकलून बाहेर काढलं, आता जर केलं तर तुमची कॉलर पकडतील आणि बाहेर काढतील अशी परिस्थिती आहे. अहो अनेक विषयात अनेक मुद्दे त्या म्हणतात मी विकास केला विकास केला, त्यांनी काय सांगितलं, मी रोड आणले. अहो त्याच्यामध्ये तो माझ्या मतदारसंघामधला जो रोड आहे सोलापूर पासून नगरपर्यंत, तसंच जामखेड पासून श्रीगोंद्यापर्यंत, याला 1400 ते 1500 कोटी रुपये लागले. तो रोड 3 वर्षापूर्वी सुरू झाला, संपला सुद्धा लोक आता त्या रोडवर ये जा करू शकतात. या भागामध्ये जेव्हा गडकरी साहेबांची सभा झाली होती तेव्हा गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं त्या रोडसाठी पाठपुरावा हा पवार साहेबांनी केला होता. अहो तुम्ही माझ्या मतदारसंघातला रोड सोडा हो, मला साधा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, तुम्ही तेव्हा
घरी जर जाता तिथे तुम्ही हेलिकॉप्टरने जाता असं आम्हाला कळालंय, पण तुम्ही जर रोड मधनं गाडीने घरी जायचं असेल तर तुम्हाला कुठला रोड घ्यावा लागतो? जावडेकर रोड। अहो तुमच्या घरामध्ये मंत्री पण, तुमची सरकार केंद्र, तुमची सरकार राज्य, पण मग तुम्हाला साधा रोड सुद्धा करता आला नाही आणि इथं येऊन तुम्ही काही फालतू वक्तव्य तिथं करता। मीडियावाले इथं बरेचसे कालच मला असं कळतंय की तांक्याबद्दल काहीतरी सांगितलं मीडियाचं। मला भाजपच्या सर्व नेत्यांना सांगायचंय, दिल्लीतली मीडिया पिकाऊ असेल पण आमच्या महाराष्ट्रातली मीडिया पिकाऊ नाही। आता या मीडियाच्या आणि खास करून स्वाभिमानी मीडियाच्या लोकांना मी विनंती करेन, तुमच्या हातामध्ये जे दांडा असतं त्या जे काही काठी असतील ना, तो बूम असतो, त्या बूमचा कसा वापर तुम्ही करायचा हा तुम्ही तिथे ठरवायचा। ही आजची अशी परिस्थिती आहे आपल्या शहरामध्ये जिथं आपण बसलो आहोत, तिथं मला असं कळालंय की इथं ताबा गँग आहे, ताबा गँग बारामती त्या भागामध्ये मलिदा गँग आणि इथं काय ताबा गँग। ताबा गँग काय करते, सामान्य लोकांची मोकळी जागा दिसली की कब्जा घेतला। मला इथं असणारे जे सीओचे अधिकारी त्यांना एवढंच सांगायचंय, अरे गरीबाच्या जागाची काही ताबा गँग घेताय आणि त्या ताबा गँगला तुम्ही आज जर सहकार्य केलं 2024 ला इथं सरकार हे आपल्या विचाराचं येणार आहे तेव्हा तुम्हाला सोडणार नाही, त्यांना सामान्य लोकांना त्रास कुणी नाही पाहिजे। पोलिसांना सुद्धा विनंती करायचे, तुम्ही सगळेच त्या पद्धतीने वागत असतात असं मला वाटत नाही, पण तरी सुद्धा पोलिसांनी सामान्य कार्यकर्त्यांवर जर तिथं चूक नसताना सुद्धा कारवाई जर केली तर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्याकडनं सुद्धा तुमच्याकडे सुद्धा आम्ही बघून घेऊ। कारण आज या देशामध्ये काय परिस्थिती आहे, काल एक सर्वे आला, अख्ख्या देशाचा सर्वे आला, त्या सर्वेमध्ये 50% जागा या इथे आघाडीला आणि बीजेपीला तिथं दिसत आहे, म्हणजे 240-245 आसपास दोन्ही गट तिथं आहेत। काय म्हणत होते हे 405 अहो हे 205 होणार नाही अशी या भाजपची परिस्थिती आहे। आणि जेव्हा 240-250 आसपास इथे आघाडीचे लोक निवडून येणारे खासदार या देशामध्ये, त्यामुळे जे कोणी मित्रपक्ष हे भाजप बरोबर आज गेलेले आहेत आणि भाजपने त्या मित्रपक्षावर अन्याय केलेला आहे ते सुद्धा आपल्याकडे येतील आणि या देशामध्ये कोणाची तिथं सरकार येणार तर तुमची आमची सगळ्यांची इंडिया आघाडीची सरकार या देशामध्ये येणार म्हणजे येणार। अहो चले जाव फक्त इथं होणार नाही, चले जाव उत्तरमध्ये सुद्धा होणार आहे, तिथं वातावरण लय भारी झालंय, तिथं मशाल येणार आणि इथं काय येणार काय येणार। पण मी तुम्हाला विनंती करतो, अनेक लोक इथं दबनगिरी दाखवतील, बूथवर ताबा घेण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील, उगाच कारवाई करण्याचा प्रयत्न तिथं करतील। पण दबनगिरीची जी आजची परिस्थिती आहे ना आपल्या या तालुक्यामध्ये, आयटी सेंटर जसं आले ना आले का नाही, आयटी सेंटर मध्ये कोण बसतं माहित नाही, पण खोटं आयटी सेंटर आहे तसंच इथली दबनगिरी सुद्धा खोटी आहे आणि तुम्ही जर एकत्रित आला तर दबनगिरीला उत्तर तुम्हीच म्हणजे सामान्य लोक हे देऊ शकतात। इथे एमआयडीसीचा प्रश्न आहे, पवारसाहेबांनी हे जे खासदार आहेत ते काय म्हणतात, राधाकृष्ण विखे पाटील साहेब काय म्हणतात, पवारसाहेबांनी या भागामध्ये काय आणलं, मला त्यांना एवढंच सांगायचं गेल्या 50 वर्षामध्ये तुम्ही इथं काय आणलं तेवढं फक्त सांगा। इथं तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही का, कारण तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज तिथं पाहिजे होतं। अहो इथं प्रत्येक एमआयडीसी जर कोणामुळे आले असेल तर आदरणीय पवारसाहेबांमुळे आले आणि काँग्रेसचं सरकार असताना थोरात साहेबांनी त्यावेळेस पाठपुरावा केला होता। तर मग उद्या भाविकला गप्पा आता बंद करा, तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाता तिथं तुम्हाला लोक नाकारतायत कुठेतरी समजून घ्या आणि तुम्हीच आता म्हणलेला की या भागामध्ये फक्त तुतारीच वाजणार आणि हीच आजची परिस्थिती आहे। त्यामुळे मी तुम्हाला विचारतो, या सामान्य कुटुंबातल्या एका कार्यकर्त्याला दिल्लीला पाठवायचं का नाही पाठवायचं नक्की का? इथं जर शेतकरी आले विमा मिळाला का आपल्याला? कांद्याची काय परिस्थिती आहे, हा ऊसाची परिस्थिती वाईट, एथेनॉल धोरणासाठी सुद्धा हे बोल
करू शकले नाहीत. अहो मराठा आरक्षणासाठी सुद्धा मराठी सोडा इंग्लिश मध्ये सुद्धा जर बोलले असते ना कदाचित आम्ही मानलं असतं. आणि याच सरकारने आणि त्यांचे जे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काय सांगितलं होतं 2014 ला बारामतीला येऊन आम्ही पहिला कॅबिनेट मध्ये काय करणार धनगर आरक्षण देणार. दिलं का त्यांनी? तुम्ही मराठा समाजाला फसवताय, तुम्ही ओबीसी समाजाला फसवताय, तुम्ही धनगर समाजाला फसवताय, तुम्ही लिंगायत समाजाला फसवताय. त्यामुळे तुम्हाला काय सांगतं फक्त फसवा फसवी जमते आणि इथली जनता आता येता इलेक्शन ताब्यात घेतलं आणि इथं सत्ता बदल होणार म्हणजे होणार असा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्याला वाटतो. मला काही युवा भेटले त्यांनी सांगितलं आम्ही पुण्याला शिक्षणासाठी जातो. मी म्हणलं कसे जाता? ते म्हणले बसनी जातो. म्हणलं काय ते रेल्वे आहे ना इथे? ते म्हणले नाही नॉनस्टॉप रेल्वे नाही लोकल झाली पाहिजे. मागणी हा का नाही? हा का नाही युवांची मागणी? आता बघ ही जर मागणी असेल तर तुमची केंद्रात सत्ता आणि राज्यात सत्ता असताना सुद्धा तुम्हाला या गोष्टी करता आल्या नाही. अहो लंपीच्या वेळेस तुम्हाला औषधं मिळत नव्हती. अहो आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आणि लक्ष्मीभाऊ असतील आपल्या विचारांच्या मतदारसंघामध्ये बाहेरून तिथं औषधं आणली आणि तिथं त्या औषधाचा वापर करून जेव्हा राज्य हे 15% होतं आम्ही तिथं 90% लंपीच्या औषधाच्या बाबतीत गेलो होतो. का तुम्ही कमी पडला? का दुधाचे भाव तुम्हाला वाढवता येत नाही? अहो विकास म्हणजे तुमचा व्यक्तिगत विकास नसतो. विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर सामान्य लोकांचा विकास करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे त्या बाबतीत हे सरकार आणि हे सर्व नेते कुठेतरी कमी पडले आणि म्हणून तुम्हाला सांगतो की इथं सत्ता बदल झाला पाहिजे. त्यामुळे 3 लाख धरायचं का 2 लाख किती? अरे एवढ्या छोट्या आवाजात तुम्ही बोलणार असेल तर कसं व्हायचं? पण तुमच्यावर जर कारवाई झाला काय करणार तुम्ही? ताबा घ्यान तुमच्या घरी आली आणि तुम्हाला धमकी दिली तर काय करणार तुम्ही? अहो क्रांती एवढी सोपी नसते. क्रांतीला आपल्याला पुढे यावं लागतं, लढावं लागतं. लढल्यानंतर विजय नेहमी नेहमी सामान्य लोकांचाच होतो जो या मतदारसंघामध्ये तिथं होणार आहे. त्यामुळे जास्त न बोलता तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधात, हे जे सरकार आहे ते युवांच्या विरोधात, महिला सुरक्षेच्या विरोधात, सामान्य लोकांच्या विरोधात. आणि त्याला खऱ्या अर्थाने जर उत्तर द्यायचं असेल तर ते आत्ताच द्यावं लागेल. हे भाजपचे नेते इथं काय म्हणतील माहिती का? मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे. अहो राहुल गांधी सुद्धा तिथं प्रयत्न करतायत, लोकांत जातायत, पण ही खऱ्या अर्थाने जर लढाई कोणाची असेल तर मोदी साहेब विरुद्ध सामान्य लोक आहे. सामान्य लोक हेच ते मोदी साहेब, हेच ते भाजपचं सरकार ज्यांनी खताच्या किमती वाढवल्या, पेट्रोलच्या किमती वाढवल्या, डिझेलच्या किमती वाढवल्या, त्याच्याच बरोबर जी काही नोकरी ते देणार होते नोकरी या युवांना त्यांनी दिली नाही. अशा अनेक विषय इथं बोलू शकतो. पण खऱ्या अर्थाने या भागाचा विकास आपल्याला करायचा असेल तर मग आपल्याला सामान्य कार्यकर्त्यांना दिल्लीला पाठवावं लागेल. आणि हे जे आपले दिल्लीचे विषय जे आज मांडले जात नाही ते आपला हा सामान्य कार्यकर्ता तिथे 100% मांडेल असा विश्वास आमच्यासारख्याला तिथे वाटतो. आणि हे करत असताना तुम्हाला सर्वांना एकत्रित द्यावं लागेल, भूतवर लक्ष द्यावं लागेल. ही भूमी पवित्र भूमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म या भूमीमध्ये झालाय. मराठ्यांची शेवटची लढाई इथे झाली आणि फक्त लढाई झाली नाही तर त्याच्यामध्ये विजय सुद्धा आपला तिथे झाला होता. सद्गुरु संत भगवान बाबांचं इथं प्रेरणास्थान आहे. असे अनेक देवस्थान इथं आहे जे आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात. सर्व थोर व्यक्तीने आपल्याला काय शिकवलंय तर आपल्या हक्कासाठी आपल्या तिथं लढायचं म्हणजे लढायचं आणि हीच ती वेळ परत कधी येणार नाही. आणि या वेळेचा योग्य वापर करत आपली तुतारी या ठिकाणी तुम्ही सर्वजण वाजवाल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण आलात यासाठी मी मनापासून एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सर्वांचा